सिडको परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. मोठमोठे नाले देखील उघड्यावर असल्याने स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. त्यातच आता खांडेमळा भागात कचऱ्याचे साम्राज्य व नाल्यातील दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करतात. वेळोवेळी महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई होत नसल्याने नागरिक त्रस्त झालेत. शिवालय कॉलनीचा परिसर, या ठिकाणी नाला आहे, मोठा नाला आहे. या नाल्याच्या परिसरात लोक कचरा घेऊन येतात, मेलेली जनावरं टाकतात. असंच आजूबाजूला राहणाऱ्या परिसरातील लोकांचे एकदम म्हणजे दुर्गंधीचा एकदम खूपच त्रास आहे इथं. आता हा ही समस्या महापालिकेने, महापालिका येते कचरा घेऊन जाते, परंतु लोक जनावरं टाकून जातात, ते असे काही काही घाण वस्तू टाकतात, त्याच्यामुळे खूपच दुर्गंधी पसरते. लोकांना या ठिकाणच्या रहिवाशांना खूपच त्रास होतो. वारंवार महापालिकेला निवेदन देऊन सुद्धा इथे काही कारवाई होत नाही. इव्हन नगरसेवकच इथे काही त्यांच्या फेवरेबलमध्ये डंप करतात, कचरा किंवा गार्बेज हे डंप करतात. सर्पमित्र इथे सर्प, विषारी सर्प आणून सोडतात, आणि इथे मेलेली कुत्री किंवा इतर जनावरं हे सर्रास इथे रोजच आलेले असतात. त्याच्यानंतर इतर अनेक समस्या आहेत. सुशिक्षित नागरिक सुद्धा येत जाऊ द्या, अशिक्षित जाऊ द्या, पण सुशिक्षित नागरिक तिथे कचरा टाकतात, पोळ्या वगैरे, आणि ते जनावरे खाऊन त्यांच्या पोटात त्रास होतो, आणि ते खूप मेलेले प्राणी त्यामुळे नेहमीच आढळलेले असतात. आता आम्हाला काय करावं हा प्रश्न झालेला आहे. नाक मुठीत धरून रात्री तर प्रचंड वास येतो, नाक आम्ही मुठीत धरतो आणि कसं तरी आम्ही इथे राहतो. तर आम्हाला या सगळ्या घटनेचा टोटल वीट आलेला आहे. आता तरी काही कारवाई व्हावी, आयबीएन लोकमत यांनी काहीतरी पुढाकार घ्यावा आणि काही कारवाई करावी अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो. तसेच या ठिकाणी इलेक्ट्रिक पोलची देखील दुरावस्था झाली असल्याने रात्रीच्या वेळी टवाळखोर अंधाराचा फायदा घेत ओल्या पार्टी करताना दिसून येतात. नाल्यावरील पुलाच्या संरक्षण जाळ्याही तुटल्या असल्याने तेथून ये जा करणाऱ्या रहिवाशांना आपला जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या संतापाकडे महापालिकेचे लक्ष कधी जाते याचीच प्रतीक्षा. 9 न्यूज साठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको, नाशिक.